अकोल्याचे भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांची खासदारकी आता वादामध्ये सापडलेली आहे कारण की अनुप धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गांचा उपयोग केला असा आरोप करणारी याचिका त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली आहे अकोल्यामध्ये आपल्याला माहिती असेल की अनुप धोत्रे हे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढत होते आता कुठला भ्रष्टमार्ग यांनी वापरलेला आहे तर याचिकाकर्त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की निवडणुकीसाठी जो खर्चाचा मर्यादा दिलेली असते जसे की आपला लोकप्रतिनिधित्व कायदा आहे या कायद्याच्या आर्टिकल सेवन्टी सेवननुसार नुसार काही एक मर्यादा दिलेली आहे लोकसभेसाठी तुम्ही पंच्याण्णव लाख याच्यापेक्षा जास्त खर्च करू शकत नाही असं दिलेलं आहे शिवाय तुम्हाला हिशोबही सबमिट करावा लागत असतो वेळोवेळी आता अनुप धोत्रे यांनी हीच पंच्याण्णव लाखाची मर्यादा ओलांडलेली आहे आणि चुकीचा हिशोब खोटा हिशोब दाखल केलेला आहे असं या याचिकाकर्त्या व्यक्तीचं म्हणणं आहे त्या व्यक्तींनी असं म्हणलेलं आहे की भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांनी स्वतः एक्क्याऐंशी लाख सतरा हजार इतका खर्च केला असा हिशोब दिला ते असं म्हणतात की भाजपने सहा लाख म्हणजे एक्क्याऐंशी आणि सहा असे मिळून सत्याऐंशी लाख बहात्तर हजार इतका आपला खर्च झालेला आहे असं त्यांनी या सगळ्या आपल्या हिशोबामध्ये दाखवलं अनुप धोत्रे यांनी तर सत्याऐंशी लाख म्हणजे काय पंच्याण्णव लाखापेक्षा कमीच आहे म्हणजे बरोबर आहे जो हिशोब त्यांनी दाखवलेला आहे तो पंच्याण्णव लाखाच्या आतच दाखवला ओके पण याचिकाकर्त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की अनुप धोत्रे यांनी दिलेला जो आकडा आहे तो खोटा आहे याचं कारण म्हणजे त्यांच्या ज्या ज्या जाहिराती जा जा आल्या जिथे कुठे आल्या त्या सगळ्यांचा डेटा या व्यक्तीने मिळवला त्यानंतर समजा लोकसत्ताला बातमी आली असेल सकाळला आली असेल ए बी पीवर कुठे कुठे आली असेल तिथल्या लोकल न्यूज चॅनलवर आली असेल तर त्या ठिकाणच्या बातम्या त्यांनी मोजल्या आणि त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांचे जाहिरातीचे दर पाहिले की कि किती रुपये घेतात हे एका जाहिरातीचे इतक्या वेळाच्या जाहिरातीचे ते सगळे दर त्यांनी काढून आणले आणि तो हिशोब केला तर ते असं म्हणतात की हा हिशोब एक कोटीपेक्षा जास्त जातो आणि त्यामुळे भाजपने किंवा अनुप धोत्रे यांनी जो काही हिशोब दिलेला आहे तो खोटा आहे ते असं म्हणतात की प्रत्यक्षामध्ये एक कोटी चोवीस लाख साठ हजाराच्या जाहिराती यांनी दिलेल्या आहेत असं त्यांनी दाखल केलेलं आहे आणि निवडणूक आयोगाला त्यांनी मागणी केलेली आहे की यांची खासदारकी रद्द करण्यात यावी आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की भरपूर खर्च केला जातो आणि अवैध मार्गाने खर्च केला जातो हेही कुणापासून लपून राहिलेलं नाही आहे पण आता सरकार यांचंच आहे आणि खासदारही यांचंच आहे त्यामुळे नेमकं आता ह्याची इन्क्वायरी कुठपर्यंत जाते आणि इन्क्वायरी झाल्याच्यानंतरही खरंच रिझल्ट देणार आहे का मनासारखा आणि खरोखर त्यांना सापडलं आहे की पंच्याण्णव लाखापेक्षा जे एक्सिड केलेलं आहे त्यांनी जाहिराती तर खरंच याच्यावर काही कार्यवाही होईल का हा प्रश्नच आहे